हाय फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर आज मी तुमच्यासाठी दोन दोन गुड न्यूज घेऊन आलेली आहे। तर त्या गुड न्यूज जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि खूप भारी आणि सॉलिड गुड न्यूज आहेत। तर खूप जणांचा प्रश्न होता की तुमच्या सासूसोबत तुमची जाऊ अशी वागते, तर तुमच्या सासूंना तुमच्याकडे आणा। तर कसं आहे, माझ्या सासूबाईला फिटची बिमारी आहे, म्हणजे त्या कुठं पण फिट आली की पडतात, तर त्याच्यामुळे त्यांना कुठून पण उचलून आणावं लागते। आणि त्याच्यानंतर सासरेबुवाचं सांगायचं झालं तर ते म्हणजे माझ्या सासूबाईंना कधीच कुठं जाऊ देत नाही। त्यांचा म्हणजे ते म्हणतात ना हीर रांझा मजनू आणि ते असे असतात ना लव बर्ड्स, तशी आहेत ते दोघं। म्हणजे या वयात सुद्धा त्यांचं एकमेकावर खूप चांगलं प्रेम आहे आणि मला आवडते की ते एकमेकाची एवढी काळजी घेतात। म्हणजे तुम्हाला सांगते, माझी सासू माझ्या सासऱ्याला गोळी काढून देते, माझे सासरेबा माझ्या सासरेला गोळी काढून देते, एकमेकाला पाणी देतात, एकमेकाची काळजी भरपूर घेतात ते। आणि कसं आहे ना, कोणी बघा जर एवढा केअर करणारा पार्टनर असेल ना त्याला सोडू नाही शकत। तर मी माझ्या सासूबाईंना मागं मी आणलं होतं माझ्या रूमवर काही दिवसांसाठी, तर त्यांना करमत नव्हतं, म्हणजे त्यांना माझ्या सासऱ्यांची आठवण येत होती। मग मला असं वाटते की कशाला उगाच दोन प्रेम करणाऱ्यांना वेगळं करावं। तर माझं असं म्हणणं आहे, म्हणजे माझ्या सासूंची अशी खूप इच्छा होती की बाबा मला मूल झालं पाहिजे। कारण की तुम्हाला एक किस्सा सांगते, मी तेव्हा कारंजाला नव्हती राहत, तर कारंजाला माझ्या घरी तिथं पाहुणे आले होते। माझी चुलत सासू आहे, तर तिच्या सुनेचा सातवा महिना होता, म्हणजे साडी नेसवण्याचा प्रोग्रॅम होता, तर तिथं पाहुणे आले होते। तर पाहुणे आले होते, जरी माझी सासू साधी होती तरी पहा तिने काय उत्तर दिलं त्या पाहुण्यांना। तर तिथं पाहुणे वगैरे बसलेले होते, तर मग सर्वजण माझ्या सासूंना म्हणू लागले की बाबा तुमच्या गणेशला कधी बाळ होणार, गणेशला कधी बाळ होणार। तर माझी जी जाऊ आहे ना कुठं, ती काय म्हणते माहिती आहे का, हां हिला तिला काही बाळ वगैरे नाही होणार आहे म्हणे, ती त्या मुलीला लहानाचं मोठं करणार आहे, यांच्या मस्तके मारणार आहे म्हणे, आणि ती मूल होऊच नाही देणार आहे म्हणे। आणि अशी ती माझ्या सासूंना बोलली होती, जसं की मी कधीच मूल होऊ देणार नाही आणि स्वरालाच मी लहानाचं मोठं करणार आणि त्यांचं नाव देणार, अशी माझी जाऊ माझ्या सासूंना बोलली होती। काय करत होती माझ्या जाऊला अशी लुळबुळ करायची मदात, तू का माझ्या पोटात दिसून पाहिलं होतं का मला बाळ होते की नाही, अगं सुधर थोडीशी नाही तर तोंड दाखवायच्या लायकीची राशी। तर ती अशी बोलली होती। नंतर मग आम्ही काही दिवसांनी कारंजाला गेलो होतो, कारंजाला मग माझ्या सासूसोबत बोललो वगैरे दिवसभर, आणि नंतर मग आम्ही निघालो संध्याकाळी। तर माझी सासू खूप रडली खूप रडली। मग मी म्हटलं का बरं रडताय आई, का बरं रडताय सांगा। तर सासूबाई बोलल्या की ही म्हणे वंदी म्हणते, माझी सासू तिला वंदी, तर म्हणते ही वंदी म्हणते की तुला कधीच बाळ होणार नाही। म्हटलं आई असं नका बोलू, होणारच आहे म्हटलं आज ना उद्या, कशाला टेन्शन घेता, काळजी करू नका, म्हटलं मूल तर होणारच आहे। तर मला हे सांगा की एखादी स्त्री म्हणजे दुसऱ्या स्त्रीची अशी एवढी दुश्मन कशी काय असू शकते। तर मग त्याच्यानंतर असं झालं, तर मला हे सांगा हे म्हणजे माझी जाऊ जी बोलली होती की बा तिला मूळ कधीच नाही होणार, तर हे चुकीचं होतं ना। तर असे काही भरपूर हे आहेत की मला असं वाटत होतं की त्यांनी माझ्या तोंडावर बोलून ते क्लिअर करायला पाहिजे होतं, कशाला एवढा माझा राग, कशाला एवढं माझं काय, म्हणजे काही मला समजतच नाही त्यांचं। तर जाऊ द्या। तर त्याच्यानंतर एक सांगायचं आहे की मला माझ्या सासूविषयी कोणताच राग नाही। त्या घरात जर एकूणतं एक कोणी जर चांगलं असेल की ज्याने ज्या व्यक्तीचा मला म्हणजे आदरही आहे आणि ज्या व्यक्तीनं माझं मन कधीच दुखवलं नाही, तर तो व्यक्ती आहे माझी सासू। तर आता बच्चू पुढच्या महिन्यात 3 महिन्याचं होणार, म्हणजे बाळ आपला जो स्वराज आहे पुढच्या महिन्यात 3 महिन्याचा होणार आहे, आणि दसरा पण होऊन जाणार आहे। तर पुढच्या महिन्यात मी दसरा झाल्यानंतर सासूबाईच्या भेटीला जाणार आहे आणि तो व्हिडिओ मी तुमच्याशी जरूर शेअर करणार आहे। माझ्या सासरी गेल्यानंतर माझी सासूबाई पण दाखवणार आहे, पण तिथं गेल्यानंतर फक्त मी माझ्या सासूबाईंनाच नमस्कार करणार, त्यांनाच सोनं देणार आणि फक्त त्यांनाच मी माझं बाळ दाखवणार, बाकी मी कोणालाच माझं बाळ दाखवणार नाही। आणि मी घरी परत येणार। आता माझ्या आईला थोडंसं टेन्शन आलं होतं तिथं गेल्यावर, काही झालं तर काही बोललं तर मला नाही वाटत की ते आता काही करणार आहे, कारण हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचलेच असणार आहेत आता। आणि दुसरं ऑप्शन तुम्हाला माहितीच आहे, माझ्यासोबत जर मी तिथं जात आहे तर मी अशीच तर जाणार नाही, मी माझा कॅमेरामॅन सोबत नेणार आहे।
तर माझा जो कॅमेरामॅन आहे मॅन आहे ते तुम्हाला माहिती आहे कोण आहे, तर तो तर सर्व शूट करणारच आहे जर तिथं यदा कदाचित वाद झाली तर. आणि मी जाताना जरूर तुम्हाला सांगून जाणार आहे की मी आज सासरी जाणार आहे, तर त्याच्यामुळे मला काही भीती नाही आहे जाण्याची. आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटते, मी योग्य निर्णय घेतला का आता. आणि ते पण मी त्यांना सांगून दिलेलं आहे. आणि त्या दिवशी पण माझ्या सासूंना सांगणार की मला माझ्या बाळाला आणि आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद द्या, आम्हाला बाकी काहीच नको आहे तुमच्याकडून, घर पण नको आहे आणि काहीच पण नको आहे. आणि एवढं पण निश्चित आहे माझी सासू जिवंत असेपर्यंतच मी तिथं भेटीला जाणार आहे, कारण ते लोक तर माझ्या सासूबाईंना इथं येऊ देणार नाही आहे. कारण ते याला त्याला म्हणत आहेत सध्या की बाबा गणेशचा मुलगा दाखव, गणेशचा मुलगा दाखव, म्हणजे दुसऱ्यांच्या मोबाईलवर ते पिल्लूला सध्या सासूबाई पाहत आहेत. आणि मला ही गोष्ट माहिती पडली तर मला पण नाही चांगलं वाटत आहे, कारण त्यांना भेटा त्यांचा नातू आहे शेवटी, पाहायलाच हवं त्यांनी. तर मी पुढच्या मंथमध्ये नक्की जाणार आहे, कारण सध्या तर मला ट्रॅव्हलिंग वगैरे नाही सांगितलेलं आहे ना 3 महिने. तर पुढच्या महिन्यात मी बच्चूला त्यांच्या भेटीला नक्कीच घेऊन जाणार आहे. आणि आता तुम्हाला सांगणार आहे मी दुसरी गुड न्यूज. तर तुम्हाला सांगते जे बजाज फायनान्स आहे तर तिथं माझं खातं आहे. तर 1 ते 1.5 म्हणजे डिलेवरीच्या आधीच मी तिथं लोन किस्त टाकली होती की बाबा लोन पाहिजे म्हणून. तर आतापर्यंत त्यांनी अप्रूव्हल पास नव्हतं केलं, तर आता त्यांनी काल कॉल आला तर अप्रूव्हल पास केलेलं आहे. कारण मी आधी फायनान्स सेक्टरमध्ये जॉब करत होती, तर माझं सॅलरी तिथं अकाउंट आहे बजाजमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे बजाजमध्ये वस्तू पण मिळतात, लोन पण मिळते. तर मी कसं तिथं 2-4 केसेस केलेल्या होत्या एकाच्या अगोदर, म्हणजे आमच्या इथं काही वस्तू आम्ही फ्रीज कपाट वगैरे अशा वस्तू बजाज फायनान्सवरून आधी घेतलेल्या होत्या, कारण मी आधी फायनान्समध्ये जॉब करत होती. तर मी तिकडून आता माझं अप्रूव्हल तिकडून पास झालेलं आहे लोन केसचं. तर तुम्हाला माहिती आहे आई तर म्हणतच आहे की इथंच तू बांधून राहा, समजा घरावर इथं जे आईचं घर आहे याच्यावर बांधायचा विचार आहे माझा. तर आता बघूया तिकडून लोन केसचं अप्रूव्हल तर आलेलं आहे, जर ते लवकरात लवकर पास झालं, या 8 दिवसात म्हणत आहेत ते पास व्हायचं, आणि ते जर लवकरात लवकर पास झालं तर होऊ शकते की दिवाळीच्या अगोदर आम्ही आमच्या स्वतःच्या घरात असू शकतो, किंवा 5 ते 6 महिने लागू पण शकतात. तर मला असं वाटते की याच्यात सगळ्यात जास्त हात माझ्या बच्चूचा आहे. माझा बच्चू आला आणि तेव्हापासून कसं म्हणजे खूप पालटल्यासारखं वाटत आहे, आणि एखाद्याचा पायगुण पण लागू शकतो जसा बच्चूचा लागला. तर सर मला माझ्या घरच्यांनी म्हणजे माहेरच्यांचीनीच फुल सपोर्ट केलेला आहे. आणि इथून मी हे बांधत आहे तर माझ्या मोठ्या भावाचीच सर्वात जास्त इच्छा होती. माझ्या आईला माझा मोठा भाऊ नेहमी म्हणत होता की आई इकडं तिकडं भाड्यानं राहते, हिचे किती पैसे जात आहे, तर हिला इथं बांधून राहायला लाव राहायला. आणि आतासुद्धा तो नेहमी म्हणते सोडणं टेन्शन ते देत नाही तर कशाला त्यांच्या मागं लागतं, इथं बांधून राहा, इथं बांधून राहा. तर खरंच मला खूप चांगलं वाटते की माझा भाऊ म्हणजे माझ्याविषयी एवढा विचार करतो, जरी तो मला काही देत नाही घेत नाही, परंतु त्याच्या मनात माझ्याविषयी खूप प्रेम आहे हे मला दिसते. आणि खरंच शेवटपर्यंत म्हणजे आम्ही असंच राहिलो पाहिजे ही माझी खूप इच्छा आहे. आणि मला असं वाटते जसा माझा मोठा भाऊ माझ्यासोबत व्यवस्थित राहत आहे तसं लायण्याला पण बुद्धी भेटली पाहिजे, त्यांनीसुद्धा व्यवस्थित राहिलं पाहिजे. मला काही त्यांच्या दोघांकडून असंच नाही आहे की साडी चोळीस पाहिजे किंवा माझ्या मुलांनाच तुम्ही काही करा अशी माझी अपेक्षा आधी पण नव्हती, आता पण नाही. आणि मी माझे जे माझे हट्ट आहे, जे माझे हक्क आहेत ते तर मी सोडत नाही, ते माझ्या आईकडून मी पूर्ण करून घेत असते हे तुम्हाला पण माहीत आहे. मी जे वर्षाची एकच साडी घेते आईकडून 1500 किंवा 2000 पण मी माझ्या आईकडूनच घेते. मी असं मी तिला डायरेक्ट म्हणते मग की तू नाही देशील तर मग कोण देणार आहे, तुझे मुलं तर देत नाही असं मग मी तिला डायरेक्ट इमोशनल बोलते थोडीशी, मग ती बरोबर घेऊन देते आम्हाला. तर बघू आता माझं स्वप्न जे आहे ते एकच होतं की माझं हक्काचं स्वतःचं घर असलं पाहिजे. तर आता थोडीशी आशा दिसत आहे की माझं हक्काचं आणि स्वतःचं घर होणार. तर त्याच्याचमुळे असं वाटत आहे मला की ज्यांच्यासोबत माझे वाद आहे ते पण मी आता विसरून जाणार आहे, त्यांनासुद्धा मी माफ करून देणार आहे, कारण माझा मुलगा आला आणि माझं सर्व आयुष्य बदलून जात आहे. आणि कशाला मी मनात द्वेष ठेवू याच्या त्याच्याविषयी, मी कशी आहे मी बोलून मोकळी होऊन जाते, आणि त्याच्यामुळे माझ्या मनातला जो द्वेष आहे जो राग आहे ना मी ते बोलून टाकलेला आहे. आणि बाकी नंतर तुम्ही म्हणता की तुमची आई तुम्हाला खूप सपोर्ट करते, त्यांना कधी सोडू नका किंवा विसरू नका, तर खरंच माझ्या मागे म्हणजे माझ्या आईचा खूप खूप सपोर्ट आहे, आणि त्याच्यामुळे मी अशी स्ट्रॉंग उभी आहे एकदम.
म्हणजे गणेशजीचा नंतर आहे मला सपोर्ट, पण सर्वात जास्त मला माझ्या आईचा सपोर्ट आहे. आणि तुम्ही म्हणता की ताई तो दिवस इमॅजिन करा जर तुमच्या आईसोबत नसली तर प्लीज असं नका बोलू, कारण मी तो दिवस म्हणजे असं स्वप्नातसुद्धा विचार करू शकत नाही की त्या दिवशी म्हणजे आमची कंडिशन काय होणार आहे. जसा एखादा समजा कसं एखाद्या माणूस हे असतो अपंग असतो आणि त्याच्या जर कोणी काड्या काढून घेतल्या तर तो चालू शकतो का? नाही चालू शकत ना. तर तशी आमची कंडिशन होणार आहे त्या दिवशी, आणि देव करो तो दिवस लवकर येऊ नये माझ्या आयुष्यात. तर बघूया आता तुमच्या आशीर्वादाने आणि माझ्या बच्चूच्या पायगुणामुळे आणि माझ्या आईच्या सपोर्टमुळे माझं जे हक्काचं आणि स्वतःचं घर आहे ते लवकरच होणार आहे. तर ह्या दोन गुड न्यूज मला तुम्हाला सांगायच्या होत्या. याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे माझ्याबद्दल ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये याच ठिकाणी माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत बाय बाय.